नमस्कार क्रोचे टियर्स स्वप्न क्रोचेमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला आपल्याला असे स्क्वेअर विणून घ्यायचे आहेत मी हे स्क्वेअर कसं विणायचं ते तुम्हाला दाखवते आणि कुठेतरी कोपऱ्यामध्ये मी तुम्हाला ह्याचा चार्ट जो आहे तो घालून देईन किंवा खाली मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचा लिंक देईन किंवा जसं मला कन्व्हिनियंट होतं त्याप्रमाणे करेन तर याच्यासाठी सगळ्यात पहिला मी एक चेन करून घेणार आहे पाच चेन एक दोन तीन चार आणि पाच आता हे जे आपलं फर्स्ट चेन आहे त्या ठिकाणी आपण याला जॉईन करून घेऊया आणि इथून आपण तीन चेन करून घेऊया एक दोन तीन तर हे जे उलन आहे त्याला आपण असं घेऊया आणि हे फर्स्ट आपलं तीन चेन म्हणजे आपलं फर्स्ट डबल क्रोशा काउंट झालेला आहे या सर्कलमध्ये आपल्याला टोटल पंधरा सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत तर एक झालेलं आहे दोन तीन याप्रमाणे टोटल पंधरा करून घ्यायचे आहेत डबल क्रोशा म्हणजे आपण कसं करायचं हुकवरून एकदा पीड मारून घ्यायची आणि हे जे लूप आहे त्याच्यातून हुक बाहेर काढून परत एकदा हुकवरून ओलन घ्यायचा आणि त्या सर्कलमधून उलण बाहेर काढून परत एकदा हुकवरून उलंद फिरून घ्यायचा आणि दोन लूपमधून एकदा उलन बाहेर काढायचा परत हुकवरून उलण घेऊन दोन लूपमधून बाहेर काढून घ्यायचा तर याप्रमाणे मी इथं टोटल पंधरा सिंगल डबल क्रोशे करून घेते आणि मग तुम्हाला शेवटला भेटते माझे इथं डबल क्रोश पंधरा झालेले आहेत इथून आपण तिसऱ्या चेनमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड चेनमध्ये आपण इथं स्लिप स्टिच घालून स्लिप स्टिच म्हणजे हे जे ही जे चेन आहे त्याच्यातून आपल्याला खालच्या साईडहून असं उक बाहेर काढून घ्यायचं कुकवरून उलण घ्यायचा त्यातून बाहेर काढून जे लूप आहे त्यातून उलण बाहेर काढून घ्यायचा आता परत तीन डबल क्रोशे करून घेऊया सॉरी चार करून घेऊया एक दोन तीन चार हे आपलं फर्स्ट डबल क्रोशा काउंट आहे परत एकदा आपल्या डबल क्रोशा घालायचा आहे तर आपण या ठिकाणी डबल क्रोशा करून घेऊया प्रत्येक डबल क्रोशावरून एक डबल क्रोशा एक, 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 तो एक चेन एक डबल क्रोशा एक चेन याप्रमाणे मी कंप्लीट करून घेते आणि इथं एंडला तुम्हाला तो भेटते माझे आता इथं टोटल पंधरा डबल क्रोशे आणि एक चेन एक डबल क्रोशा एक चेन प्रमाण टोटल पंधरा झालेले आहेत तर आपण इथं आपल्याला तिसऱ्या फर्स्ट सेकंड थर्ड या ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायचं आहे तुम्ही यातून पण घालू शकता किंवा मला जे फिनिशिंग लुक येतोय ना तो म्हणजे याप्रमाणे मी करते मला तसा फिनिश लुक जो येतोय तो, तो आवडतोय याप्रमाणे आणि एक चेन घालून मी आता इथं उलन कट करून घेते हा जो एक्स्ट्रा उलन आहे तुम्ही याच्यातून परत एकदा फिरून फिनिश करू शकता म्हणजे लपवू शकता तो उलन आता आपण हा पांढरा उलन घ्यायचा आहे आणि इथं जे आपण स्लिपस्टिच दिलेला आहे त्याच्यातून आपल्याला हे तीन चेनचं जे आहे गॅप आप इथून आपल्याला हे उलण बाहेर काढून घ्यायचं आहे एक चेन देऊया परत एकदा इथूनच आपण सिंगल क्रोशा करून घेऊया आणि दोन चेन करून घेऊया आणि हा जो टेल आहे तो ओढून घे म्हणजे आपला इथला लॉक घट बसतोय इथं एक डबल क्रोशा झालेला आहे त्यानंतर वन चेनच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशी करायचा आहे आता नेक्स्ट ह्या डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशा करायचा आहे ज्या वेळेला आपण ही डबल क्रोशे करत असतो ना त्यावेळेला हा जो आतला जो उलन आपण कट केलं ना तो लपवत जायचा आहे याच्यामध्ये तर हे कंप्लीट वर्क मी डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे वन चेन गॅपमध्ये दोन डबल क्रोशे याप्रमाणे करून घेणार आहे याप्रमाणे मी कंप्लीट करून घेते आणि इथं भेटते तुम्हाला माझ्या आता इथं शेवटच्या चे वन चेन गॅपमध्ये दोन डबल क्रोशे झालेले आहेत तर आता आपण इथून तिसऱ्या चेनमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड चेनमध्ये इथं आपण स्लिप्स स्टिच देऊया आता इथून परत एकदा मी सिंगल क्रोशा करून घेते त्याच गॅपमधून आणि टोटल आता इथं मी सहा चेन करून घेते एक दोन तीन चार पाच सहा आणि आता ही जी आपण सिंगल क्रोशा केलेला होतं ना हे काउंट करून टोटल स सिक्स्थ डबल क्रोशावरती सिंगल क्रोशा करून लॉक करून घ्यायचं आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि हे सिक्स्थ या ठिकाणी मी सिंगल क्रोशा करून लॉक करून घेते त्यानंतर तीन चेन आता इथं आपण लॉक केलेला आहे एक गॅप सोडून नेक्स्ट याच्यावरती लॉक करून घ्यायचं परत तीन चेन एक सोडून नेक्स्ट याच्यावरती लॉक परत तीन चेन एक कॅप सोडून नेक्स्टमध्ये लॉक करायचं आहे याप्रमाणे मी एकदा सी सहा चेन करून आता नेक्स्ट ह्याच्यावरती पाचव्या डबल क्रोशावरती लॉक करणार मग परत तीनदा तीन तीन चेन करून एक कॅप सोडून लॉक करणार जे इथं केलेलं आहे तेच रिपीट करणार आहे मी तर मी लास्टडेला इथं इथपर्यंत येते आणि लास्ट थोडं चेंज आहे मी ते तुम्हाला दाखवून देते आता तुम्ही बघू शकता सहा चेन घातलं सिक्स्थ डबल क्रोशावरती आपण सिंगल क्रोशाला लॉक केलं तीन चेन करून एक डबल क्रोशा सोडून नेक्स नेक्स्ट डबल क्रोशाला लॉक केलं याप्रमाणे आपण टोटल तीनदा केलं आहे परत सहा चेन करून नेक्स्ट पाचव्या ह्याच्यावरती आपण इथं लॉक केलं आहे तीन तीन चे तीन वेळा करून एक गॅप सोडून नेक्स्ट डबल क्रोशावर लॉक केले परत सहा चेन करून पाच वेळा डबल क्रोशावरती लॉक केले तीन तीनचे चे परत तीनदा करून एक गॅप सोडून लॉक केले परत सहाचं चेन सहा चेन करून फिफ्थ डबल क्रोशावरती लॉक केले आता इथं आपण तीन तीन चे दोन वेळा करून एक गॅप सोडून लॉक केले नेक्स्ट आपण आता एक चेन करून घ्यायचं आणि आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे तर त्यासाठी ते आपण हुकवरून एकदा उलन फिरून घेतलं आणि जे इथं स्टार्टिंगला आपण लॉक केलं त्यातून हुक बाहेर काढून हुकवरून उलन फिरून घेऊन परत एकदा आपल्याला यातून तिन्हीमधून एकदा बाहेर काढायचं आहे तिन्ही लूपमधून बाहेर काढल्यानंतर परत त्याच ठिकाणी आपल्याला एक सिंगल क्रोशा करून घ्यायचं आहे आता इथून आपल्याला सहा डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत मी हे कम्प्लीट करून घेते सहा डबल क्रोशे आणि मग भेटते इथं माझे सहा डबल क्रोशे कम्प्लीट झालेले आहेत त्यानंतर दोन चेन करून आहे आणि परत सहा डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे जे तीन चेनचं आपण लूप केलेला आहे त्यामध्ये सिंगल क्रोशानं आपण लॉक करून घ्यायचं आहे आता ह्या तीन चेनमध्ये आपल्याला सहा डबल क्रोशे करायचे आहेत त्यानंतर ह्या तीन चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा करून लॉक करून आहे नेक्स्ट आपल्याला ह्या सहा चेनच्या गॅपमध्ये परत आपल्याला हेच रिपीट करायचं आहे सहा चेन दोन सॉरी सॉरी सहा डबल क्रोशे दोन चेन सहा डबल क्रोशे इथं परत लॉक सहा डबल क्रोशे परत लॉक सहा डबल क्रोशे दोन चेन सहा डबल क्रोशे याप्रमाणे मी कंप्लीट इथं शेवटपर्यंत करून घेते आणि मग पुढचं जे स्टेप आहे ते दाखवते आता मी इथं लास्टेचं जे सहा डबल क्रोशे होतं ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं जे आपण लॉक केलेलं होतं त्याच ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच देऊन जॉईन करून घ्यायचं आहे परत त्याच ठिकाण्यावरून सिंगल क्रोशा करून घ्यायचं आहे सहा चेन त्यानंतर या दोन चेनच्या चे गॅपमध्ये एक डबल क्रोशा दोन चेन सॉरी तीन चेन एक डबल क्रोशा परत सहा चेन या सिंगल क्रोशाचं जे लॉक आहे त्या ठिकाणी परत एक लॉक करून घेऊया आता इथून तीन चेन आणि तिसऱ्या डबल क्रोशेच्या गॅपमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड क्रो डबल क्रोशेच्या गॅपमध्ये इथे एक लॉक करून द्यायचं आहे परत तीन चेन नेक्स्ट लॉकमध्ये परत एकदा सिंगल क्रोशा देऊन लॉक करून घ्यायचं आहे याचप्रमाणे मी रिपीट करत येते आणि इथं तुम्हाला एंडला भेटते नेक्स्ट जो जो राऊंड आहे तो दाखवते इथं आता लास्टेजचं तीन चेन मी करून घेतलेलं आहे त्यानंतर या लॉकमध्ये आपल्याला परत स्लिपस्टिच दे द्यायचा आहे आणि परत याच ठिकाणी मी एकदा सॉरी या ठिकाणी नाही हे जे चेन केलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे आणि तीन चेन करून घ्यायचं आहे त्यानंतर या गॅपमध्ये आपल्याला टोटल पाच डबल क्रोशे करायचे आहेत तर हे तीन चेन आपलं एक डबल क्रोश काउंट होतं आहे याप्रमाणे मी इथले पाच डबल क्रोशे करून घेते इथले पाच डबल क्रोशे झालेले आहेत तर ह्या तीन चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन परत तीन डबल क्रोशे आता या सहा चेनच्या चे गॅपमध्ये पाच डबल क्रोशे करून घेते नेक्स्ट ह्या तीन चेनच्या चे गॅपमध्ये चार डबल क्रोशे करून घेते परत ह्या चेनमध्ये चार डबल क्रोशे तीन चेनच्या गॅपमध्ये आता इथं ज्याप्रमाणे आपण पाच डबल क्रोशे केलेलं होतं ना ह्या चेनमध्ये सहा चेनच्या त्याचप्रमाणे इथं पाच डबल क्रोशे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे पाच डबल क्रोशे याप्रमाणे मी रिपीट करत जाते आणि लास्टेला इथं तिसऱ्या चेनमध्ये दे, स्टिच देऊन हे स्क्वेअर कंप्लीट करून घेते आणि नेक्स्ट जे जॉईनिंग आहे ते तुम्हाला दाखवते हे जे ग्रॅनी स्क्वेअर आहे ते कम्प्लीट झालेलं ला आहे लास्टेला मी तिसऱ्या चेनमध्ये इथं स्लिप स्लिप स्टिच देऊन जॉईन केलेलं आहे याचप्रमाणे मी टोटल आठ असे स्क्वेअर बनवून घेतलेलं आहे हे येलो कलरचे आता दाखवले ना त्या कलरचे दोन हिरवे दोन आणि लाल दोन तुमच्या आवडीप्रमाणात तुम्ही असे वेगवेगळ्या यामध्ये तुम्ही वेगळं घालू शकता किंवा कंप्लीट हो एक रंग करू शकता किंवा तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कसलं कसं कलर कॉम्बिनेशन पाहिजे त्याप्रमाणे किंवा तुम्ही प्रत्येक जे स्टेप्स आहेत प्रत्येक स्टेपला तुम्ही वेगवेगळ्या रंगांना पण करू शकता तुम्हाला जर रंगीत आकाश दिवा आवडत असेल तर टोटल मला सहा असे स्क्वेअर लागलेले आहेत तर आता ही मी जॉईनिंग तुम्हाला दाखवून देते हा स्क्वेअर जॉईन करण्याचा व्हिडिओ माझा डिलीट झालेला आहे त्यामुळे मी परत एकदा दुसरे स्क्वेअर बनवून घेऊन तुम्हाला जॉईन करायचं दाखवते तर मी हे दोन स्क्वेअर बनवून घेतलेले आहे हा सरळ बाजू ही सरळ बाजू आहे आणि हे उलटा बाजू आहे तर आपण हे सरळवरती सरळ बाजू अशी ठेवून घ्यायची म्हणजे सरळवरती स सरळ दुसरा जो स्क्वेअर असतो त्याचा सरळ भाग उलटा घालायचा तर आता नेक्स्ट आपण हे जे कॉर्नर आहे स्क्वेअरचं तिथून एका डबल क्रोशावरून हुक काढून घ्यायचा नेक्स्ट स्क्वेअर घ्यायचा आणि त्याचा जो कॉर्नरचा डबल क्रोशा आहे तिथून हुक बाहेर काढून घ्यायचा आणि उलन घेऊन याप्रमाणे यातून उलन बाहेर काढायचं परत एकदा हुकवरून उलून घेऊन याला लॉक करून घ्यायचा आता त्याच ठिकाणी परत मी एकदा हुक काढून परत एकदा लॉक करून घेते म्हणजे स्लिप स्टिच करून घेते तर आता नेक्स्ट काय करायचं आपण नेक्स्ट या डबल क्रोशावरून इथं जे गॅप दिसतात प्रत्येकावरून हे जे गॅप दिसतात ना ह्या प्रत्येक गॅपमधून हे जे गॅप आहेत या गॅपमधून आपल्याला हुक बाहेर काढून करूं, जॉईन करून घ्यायचं आहे तर फर्स्ट गॅपमधून पहिल्या स्क्वेअरमधला फर्स्ट गॅप सेकंड स्क्वेअरमधला फर्स्ट गॅपमधून हुक काढायचा आणि इथं आपण स्लीप स्टिच द्यायचं नेक्स्ट परत आपण तसंच करायचं आहे नेक्स्ट डबल क्रोशावरून घ्यायचं दोन्ही स्क्वेअरच्या आणि स्लीप स्टिच द्यायचं आहे परत पहिल्या स्क्वेअरच्या नेक्स्ट डबल क्रोशावरून सेकंड स्क्वेअरच्या नेक्स्ट डबल क्रोशावरून हुक घ्यायचा आणि बाहेर काढायचा याप्रमाणे मी कम्प्लीट जॉईन करून घेते आणि इथं लास्टेला लास्टेच्या ह्या डबल क्रोशावरून आणि या डबल क्रोशावरून ज्या वेळेला मी लॉक करून घेते स्लिप स्टिच देऊन त्यानंतर मी एक चेन देऊन उलन कट करून घेते आणि नेक्स्ट पुढचं स्टेप काय आहे ते तुम्हाला दाखवून देते याप्रमाणे मी जॉईन करून घेतलेला आहे याचप्रमाणे आपले टोटल सहा जे स्क्वेअर आहेत याचप्रमाणे आपण जॉईन करून घ्यायचे आहेत आणि ज्या वेळेला शेवटचा आपण स्क्वेअर जॉईन करून घेतो ना सपोज हा शेवटचा स्क्वेअर आहे तर या या शेवटच्या स्क्वेअरला आणि पहिलं जे आपलं स्क्वेअर आहे त्याला देखील आपण प्रमाणच ठेऊन घेऊन इथून जॉईन करून घ्यायचं म्हणजे एक सर्कल तयार होतं आहे मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पुढच्या आता या ठिकाणी फर्स्ट रो जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला आपण हे जॉईन करून घेऊया तर सुरुवातीला मी काय करते इथून घेते त्यानंतर दोन चेन कारण इथे एक चेन झालेली आहे आणि या प्रत्येकातून आपल्याला एक एक डबल क्रोशा करायचा आहे इथपर्यंत तर मी इथपर्यंत प्रत्येकातून डबल क्रोशा करत येते आणि इथं थोडं चेंज आहे तर मी इथलं तुम्हाला चेंज दाखवते हे जॉईंट जे आहे ना या जॉईंटमध्ये थोडं चेंज आहे तर इथून इथपर्यंत इत मी डबल क्रोशा करून घेते प्रत्येकातून एक एक आपल्याला याप्रमाणे डबल क्रोशा करून घ्यायचा आहे तर मी हे डबल क्रोशाचं जे लाईन आहे ते जॉईंटपर्यंत मी कम्प्लीट करून घेते आणि नेक्स्ट तिथं काय चेंज आहे ते दाखवून देते आता या ठिकाणी माझी हे डबल क्रोशाची लाईन कंप्लीट झालेली आहे प्रत्येकातून एक एक डबल क्रोशा केलेला आहे आता या ठिकाणी काय करायचं आहे इथं गॅपमधून डबल क्रोशा डिक्रीज घ्यायचा आहे दोन्ही मिळून जॉईंट करायचे तर त्यासाठी आपल्याला एकदा हाफ डबल म्हणजे एक डबल क्रोशा करून त्यातले फक्त दोनच चेन काढायचं आहे सेकंड टाईम चेन काढायची नाही आहे परत एकदा सेकंड हे जो ग्रॅ गॅप आहे त्यातून अशा प्रकारे दोन दोन लूपमधून एकदा चेन काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही मिळून एकदा जी चेन आहे बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे इथं डिक्रीज करून घ्यायचं आहे या जॉईंटमध्ये त्यानंतर परत आपल्याला प्रत्येकातून एक एक डबल क्रोशा करत जायचं आहे तर मी हे रो कम्प्लीट करून घेते आणि कम्प्लीट लास्टेला काय होतंय की आपण स्टार्टिंग जिथून केलेलो होतो तिथपर्यंत येतो इथं एक डिक्रीज येते त्यानंतरला हे जे तीन चेन आहेत तर मी या ठिकाणी तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच जे आहे ते करून वरती तीन चेन करून घेते आणि तुम्हाला नेक्स्ट रो दाखवते इथं मी जे फर्स्ट आपण तीन चेन केलेलं होतं हे जॉईंटमधलं जे आहे डिक्रीज करून घेतलेलं आहे त्यानंतरला तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच दिलेला आहे आणि त्यानंतर तीन चेन दिलेला आहे तर आता आपल्याला प्रत्येकातून परत एक एक डबल क्रोशे करायचे जा। आहे ह्याच्यामध्ये काही डिक्रीज वगैरे काही नाही आहे प्रत्येकातून एक एक डबल क्रोशे येते नॉर्मल आपलं तर मी हे कम्प्लीट करून घेते आणि जे आपण तीन चेन दिलेला आहे सुरुवातीला त्याच्या तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच देऊन चार चेन करून घेते आणि नेक्स्ट राऊंड तुम्हाला दाखवून देते तर इथं मी चार चेन करून घेतलेली आहे एक दोन तीन चार नेक्स्ट आपण डबल क्रोशा करायचा आहे पण या एक स्किप करायचं आहे नेक्स्ट डबल क्रोशावरती आपल्याला एक डबल क्रोशा करायचा आहे एक चेन एक स्किप करायचं आहे नेक्स्ट डबल क्रोशावरती डबल क्रोशा करायचा आहे चेन एक स्किप करायचं आहे नेक्स्ट डबल क्रोशावरती एक डबल क्रोशा करायचा आहे याप्रमाणे मी हा राऊंड पण कंप्लीट करून घेते आणि नेक्स्ट का राऊंड काय करायचं आहे ते तू तु, तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी माझं डबल क्रोशा चेन आणि एक स्किप करून नेक्स्ट डबल क्रोशावर जे आपण हे लाईन केलेलं होतं हे कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर नंतर लास्टला एक डबल क्रोशा चेन करून तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच करून लॉक करून घेतलेला आहे आता परत तीन चेन करून घे आणि या वन चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशा परत मग या डबल क्रोशावरती ग्याप एक डबल क्रोशा गॅपमध्ये एक डबल क्रोशा डबल वरती एक डबल क्रोशा याप्रमाणे कंप्लीट मी इथपर्यंत करून घेणार आहे मी त्यानंतरला लास्टेचं करून इथं तिसऱ्या चेनमध्ये स्टिच देऊन घेते आणि नेक्स्ट लाईन तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी माझं लास्टेचं डबल क्रोशा करून तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच दिलेलं आहे त्यानंतर तीन चेन करून घेते आणि एक चेन टोटल चार चेन करून घेते आणि परत मी ही वाली लाईन फॉलो करणार आहे म्हणजे जे आमचं ग्रॅनी स्क्वेअर झालेलं आहे त्यानंतर वरती डबल क्रोशाचे दोन लाईन दिलेले आहेत फर्स्ट सेकंड थर्ड ही जी तिसरी लाईन आहे तीच मी परत आता फॉलो करणार आहे तर मग मी ही लाईन कंप्लीट करून घेते आणि मग नंतरला नेक्स्ट दाखवते तुम्हाला आता हे राऊंड माझं कंप्लीट झालेलं आहे तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट आपल्याला ही फोर्थ लाईन जी आहे तीच फॉलो करायची आहे तीन चेन करून घेते हा फर्स्ट माझा डबल क्रोशा काउंट चाललेला आहे गॅपमध्ये एक डबल क्रोशा आणि डबल क्रोशावरती परत एक डबल क्रोशा, क्रोशा। याप्रमाणे मी कंप्लीट करून इथं तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्टिच देऊन नेक्स्ट राऊंड तुम्हाला दाखवते आता हे लाईन माझं कम्प्लीट झालेलं आहे स्लिप स्टिच घालून मी नेक्स्ट लाईनला आलेली आहे आता याच्यावरती आपल्याला जे आपण सेकंड राऊंड हे फॉ केलेलं होतं ना तेच आपल्याला रिपीट करायचं आहे इथं तीन चेन एक दोन तीन चेन आणि प्रत्येकातून एक एक डबल क्रोशा करायचं आहे ही लाईन कंप्लीट करून घेते आणि इथं तिसऱ्या चेनमध्ये मी स्लिप स्लिपस्टिच देऊन नेक्स्ट राऊंड तुम्हाला दाखवते ही लाईन पण माझी कंप्लीट झालेली आहे तिसऱ्या चेनमध्ये स्लिपस्टिच देऊन घेतलेली आहे मी आता नेक्स्ट आपण ही या रिंगला जोडून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपण काय करायचं ही रिंग याच्यावर ठेवून घेते आणि याच्या आतल्या साईडून मी दोरा घ्या लागले आणि इथून एक चेन करून घेऊया त्यानंतर प्रत्येक डबल क्रोशावरून एक एक याप्रमाणे सिंगल क्रोशा करायचं आणि ते त्याच्यामध्ये या सिंगल क्रोशाच्या मध्ये रिंग घ्यायची आहे म्हणजे रिंगला फिरवूनच आपण याप्रमाणे अटॅच करून घ्यायचं आहे याप्रमाणे प्रत्येक सिंगल क्रोशावरून आपल्या रिंगला वेळा घालून पुलंद एक एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा डबल क्रोशावरून याप्रमाणे मी कंप्लीट जोडून घेते शेवटपर्यंत आणि त्या लास्ट ला स्लिप आ, स्लिप स्टिच देते आणि मग आ, नेक्स्ट राऊंड मी तुम्हाला दाखवते माझं हे कम्प्लीट झालेलं आहे प्रत्येकातून सिंगल क्रोशा करताना हे रिंग मध्ये घेऊन मी के ला अटॅच केलेलं आहे लास्टेला मी जे फर्स्ट सिंगल क्रोशा होतं त्याच्यातून स्लिप स्टिच दिलेलं आहे आता इथून आपल्याला चेन करायचे आहेत तुम्हाला हे जे चेन आहेत आपल्याला जे आकाशदिवा आपण बल्बला बांधतो त्याच्यासाठी हे चेन विणायचं आहे तुम्हाला जितकं लांब पाहिजे तितकं लांब तुम्ही हे विणून घ्यायचं आहे तर मी माझ्या जे आकाश देवाला किती उंचीचा दोरा पाहिजे त्या ते तेवढं मी हे विणून घेते मी हे सत्तर चेन विणून घेतलेले आहेत तर मग आता आपण काय करायचं की ह्याच्याबरोबर हाफ कुठपर्यंत येते ना त्याप्रमाणे आपण या ठिकाणी इथं आपल्याला तुम्ही बघू असं याप्रमाणे हाफ करून बघा तर आपल्याला या ठिकाणी जॉईन करायचं आहे आणि एक चेन देऊन मी हा उलन कट करून घेते हे जे उलन आहे याच्यातून आपण हाईड करून घ्यायचं आहे आता नेक्स्ट आपल्याला आता याच्या अर्ध जे आहे इथून आपण सुरवात करूया किंवा तुम्ही हे मोजून घेऊ शकता आणि बरोबर अर्ध करून परत आपण इथून पुलन जॉईन करून घेऊन सत्तर चेन करून म्हणजे तुमच्या ही चेन जेवढी विणलेली होती तेवढंच विणून घेऊन यासरला जॉईन करायचं आहे तर मी आधी सत्तर सत्तर नाही विणणार कारण ही मध्ये मला जॉईन करायचं आहे त्यामुळं मी याच्या अर्ध विणून घेणार आहे म्हणजे थर्टी फाय चेन मी विणून घेते आणि इथं याला जॉईन कसं करायचं ते दाखवते हे माझे पस्तीस चेन झालेले आहेत तर आता ही जे चेन बांधलेली आहे चेन जी बनवलेली आहे याला याप्रमाणे मी अटॅच करून घेते स्लिप स्टिच देते त्या चेनला मध्ये घेऊन परत आता इथून मी थर्टी फाय चेन, चेन बनवून ही थे थे ते हे कुठपर्यंत येते त्याप्रमाणे बघून आपण हे जसं बरोबर मध्यभागी बघून जोडलेलं आहे ना त्याप्रमाणे मी इथं जोडून घेते याप्रमाणे ही लूप तयार झालेली आहे तर आता मी आ, हे जे खालचं बाजू आहे ना हे झालं आकाश दिव्याचं वरचं बाजू जिथं आपण हँग करणार आहे तर खालच्या बाजूला इथून देखील मी सेम हे जे रो फॉलो फोल, हे जे रोप केलेले आहेत ना तेच रो रोज मी इथं फॉलो करणार आहे आता हे माझं स्क्वेअर आहे ना तिथं मी एक लाईन डबल क्रोशाची करणार आहे ज्याप्रमाणे इथं केलेलं आहे इथं एंडला मी म्हणजे हे जे, जे कॉर्नर आहे दोन्हीचे त्या ठिकाणी मी डिक्रीज करणार आहे आणि मग नंतरला परत नेक्स्ट राऊंड डबल क्रोशाची मग नेक्स्ट राऊंड डबल क्रोशा एक चेन एक डबल क्रोशा स्कि स्किप करून नेक्स्ट डबल क्रोशामध्ये प्रत्येक एक डबल क्रोशा असं करणार आहे सेम हे जे रो रोज आहेत ते रोज मी या ठिकाणी खाली फॉलो करणार आहे या ला, लास्टच्या डबल क्रोशाच्या रोपर्यंत हे वालं मी करणार नाही आहे फक्त इथपर्यंतच मी हे करणार आहे याच्यानंतर मी लास्ट इयर तुम्हाला दाखवलेलं आहे की मी लटकन कशी बनवलेले होते खाली तर त्या ठिकाणी मी बीड्स मोत्याची यूज केलेले होते तर या वेळेला मी हे वाले बीड्स यूज करणार आहे याचं जे गॅप आहे ते खूप असल्या जास्त असल्यामुळे यातून उल उलनचा जो, जो मी लटकन बनवणार आहे तो बाहेर येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मी काय करणार आहे याच्या खालती एक हा छोटासा बीड लावणार आहे ज जो, जो आपण साडीचा साडीचे घोंडे बांधायला यूज करतो तोवाला आणि त्याचप्रमाणे इथं वरती देखील एक हा बीड यूज करणार आहे आणि अशा प्रकारे मी मध्ये लावून त्याचं लटकन तयार करून त्याला अटॅच करणार आहे तर टोटल मी ह्याला आठ लटकन लावणार आहे खालच्या साईडला तर मी ते लावताना ज्या वेळेला माझं हे रोग कम्प्लीट होतात तर त्यावेळेला मी काय करणार हे दोन्ही मिळून एकच मिनट तुम्हाला आता कम्प्लीट दिसत आहे तर त्यावेळेला मी काय करणार आहे की दोन्ही मिळून याप्रमाणे मी अर्धा भाग करून घेणार आहे याप्रमाणं तर इथं माझा मध्यभाग येतो येतोय तर इथं एक लटकन लावणार त्याचप्रमाणे या साईडला देखील या एक भागी एक लावणार आणि या दोन्ही ठिकाणी एक लावणार मग माझ्याकडे चार कॉर्नर्स होतात मग त्याच्यामधून पण मी इथं एक मध्यभागी आलेला असतोय हा एक लटकन असतोय या ठिकाणी एक लावणार अशाच प्रमाणे मी प्रत्येकाचे मध्यभाग घेऊन हे असं करणार आणि ह्याचा मध्यभाग मिळतोय तर अशा प्रकारे मी टोटल याला आठ लटकन लावणार आहे आणि मी याचा आता फिनिश लुक करून तुम्हाला फिनिश लुक दाखवते